गर्मियों की छुट्टी में बच्चों के मनोरंजन के साथ उन्हें कला की ओर आकर्षित करने और उनके हुनर को तराशने के मकसद से क्षेत्रीय कामगार पक्ष केरल विभाग और स्त्री शक्ति संगठना द्वारा बच्चों के लिए समर कैंप का आयोजन किया गया है। उल्वे नोड सेक्टर 19 में आयोजित इस समर कैंप का उद्घाटन जिला परिषद के सदस्य रविशेद पाटिल के हाथों शुक्रवार को किया गया। इस अवसर पर एपीएमसी चेयरमैन राजेंद्र पाटिल, डॉक्टर तृप्ति आदि सहित स्त्री शक्ति मंडल के सभी महिला सदस्य एवं बच्चे उपस्थित थे। इस अवसर पर राजेंद्र पाटिल ने शेतकरी कामगार पक्ष के द्वारा आयोजित इस कार्यक्रम विषय जानकारी दी। उन्हाळी सुट्टी असून सुद्धा शेतकरी कामगार पक्ष महिला संघटन स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प आयोजित केलेला आहे आणि या समर कॅम्पचं उद्घाटन जिल्हा सदस्य रविशेद पाटील यांच्या हस्ते झालं असून जाहीर करतो। माझ्या केरला टीम आणि सर्व माझ्या स्त्री शक्ती संघटनेला मनापासून धन्यवाद देईन। एक चांगला उपक्रम या निमित्ताने तुम्ही हातामध्ये घेतला। शेतकरी कामगार पक्ष असा एक पक्ष आहे की फक्त तो निवडणुकीपुरता काम करत नाहीये। आता आपण निवडणूक झाली बघितले असत जे भाजपमध्ये तुमच्या घराघरापर्यंत येत होते, मत मारत होते, ते आता गायब झालेत। आता ते कुणाकडे येत नाहीये। पण आम्ही मात्र आमचा उपक्रम एक चांगला उपक्रम नेहमी चालू कायम ठेवत असतो। त्याची प्रचिती आमच्या महिला स्त्री संघटनेने दिली, त्या सर्व महिलांना मनापासून धन्यवाद देतो। एक चांगला उपक्रम तुम्ही विशेषतः मला मी खुशी द्यायला मागतोय की हे जे आमचे मित्र सिराज एक चांगला उपक्रम मी हाती घेतलाय। 10 दिवस हा समर कॅम्प आहे। त्या 10 दिवसामध्ये समर कॅम्पला लागणारं सर्व साहित्य पेंटिंग, पेन्स, पेन्सिल, क्राफ्ट वगैरे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे। याच्यामध्ये उद्दिष्ट मित्रांनो असं आहे, लहान मुलांना मुद्दाम सांगतो की तुम्ही मंडळी सकाळपासून आई वडिलांचा मोबाईल घेता, त्या मोबाईलवर गेम खेळता किंवा टीव्हीवर भोग वगैरे हे तुम्ही ते छोटे जे गेम बघता, परिणामी तुम्ही चित्रकलासारखे जे कला आहेत त्या विसरलेले आहात। त्या कला तुम्हाला परत यायला पाहिजेत। तुमच्यात उपजत ते आहेतच, ते आणखी वाढायला पाहिजेत। त्याच्या अनुषंगाने आमच्या स्त्री शक्ती संघटनेने चांगला उपक्रम हाती घेतला आहे। त्या सर्व नवीन आलेल्या माझ्या पाहुण्या लहान मुलांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि याच्यातल्या या लहान मुलांमधून देशपातळीचे चांगले चित्रकार तयार व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मनापासून धन्यवाद देतो। तो वही डॉक्टर तृप्ति ने इस उपक्रम की सराहना करते हुए अपनी भावनाएं जाहिर की। ऐसा नॉर्मली सुट्टी पडल्यानंतर मुलांनी काय करायचं हा त्यांच्या आई वडिलांना मोठा प्रश्न असतो। तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून एक आपल्या आई वडिलांचा तो मोठा प्रश्न आहे ते सोडवला गेला असं मला सांगावं असं वाटतं। आणि त्याबरोबरच मुलांमध्ये आपण नेहमी वाचतो IQ EQ टेस्ट या मुलांमध्ये केल्या जातात थोड्या मोठ्या मुलांमध्ये, ते त्यावेळेला चांगला स्कोअर करण्यासाठी मुलांमध्ये तो दृष्टिकोन आतापासूनच निर्माण करणे आवश्यक आहे। म्हणजे क्रिएटिव्हिटी, हे जे आर्ट आहे, क्राफ्ट आहे, हे अभ्यासा व्यतिरिक्त आहे। तुम्ही असं समजू नका की हे आवश्यक नाहीये, हे सुद्धा खूप आवश्यक आहे। याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो, बच्चे एक्सप्रेस करना सीखते हैं खुद को। कभी कभी कुछ बच्चे जो है वो ज्यादा बात नहीं करते हैं, ऐसे बच्चे हैं जो आर्ट और क्राफ्ट के माध्यम से खुद को एक्सप्रेस करते हैं। तो ये जो है बहुत जरूरी है बच्चों में पढ़ाई के साथ साथ। तो इसीलिए मैं मेरी बच्चे को भी यहाँ आना चाहूंगी, लाना चाहूंगी, जो 6 साल की है। मुझे बहुत अच्छा लगा ये जो एक्टिविटी शुरू कर दी गई है। मैं सबको बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। थैंक यू सो मच। गर्मी समर कैंप के लिए आवश्यक सभी साहित्यों का विद्यार्थियों को वितरण किया गया।